ये गांव में मतदाता सूची में 46 नामों को लेकर बड़ा विवाद खड़ा हो गया है। प्रारूप सूची जारी होने के बाद इन नामों से किसी का परिचय न होने के कारण गांव वासियों में नाराजगी फैल गई है। इन नामों का गांव से कोई संबंध न होने के बावजूद उन्हें सूची में कैसे शामिल किया गया, इस पर ले गांव के सरपंच और सदस्यों ने मिलकर सवाल उठाया है। इसी विषय को लेकर आज महिला व बाल कल्याण समिति सभापति अवंतिका लेखुड़वाड़े कामटी तहसील कार्यालय पहुंची और अधिकारियों से जवाब मांगा। मीडिया से बात कर उन्होंने बताया कि ले गांव के निवासियों ने 6 नंबर का फॉर्म भरकर जमा किया था, फिर भी उनके नाम सूची में शामिल नहीं हुए। उल्टा 46 नए नामों को शामिल करने के लिए यहां से फॉर्म भरे गए हैं। उन्होंने यह सवाल उठाया कि ये 46 लोगों के 6 नंबर के फॉर्म किसने भरे, ऐसे लोग जो गांव में रहते ही नहीं। अवंतिका लेखुड़वाड़े ने आगे कहा कि मतदाता सूची में लॉगिन आईडी और पासवर्ड का दुरुपयोग किया गया है। उन्होंने आगे बताया कि नागपुर ग्रामीण मोदा और कामटी में इसी तरह की घटनाएं पहले भी हो चुकी है, जिसका उन्होंने विरोध भी किया था। उन्होंने आरोप लगाया कि गांव में फर्जी नामों को सूची में शामिल कर मतदाताओं की संख्या बदलने की कोशिश की जा रही है। कामठी विधानसभा मध्ये जो मतदार याद्यांचा घोळ आहे तो फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि हा संपूर्ण मतदार संघामध्ये 3 तालुके येतात, कामठी, मौदा आणि नागपूर ग्रामीण। या तिन्ही तालुक्यातील निवडणूक अधिकारी जे आहेत ते सत्तेमध्ये जे आहेत त्यांच्या प्रभावाखाली, त्यांच्या दबावाखाली आहे असं दिसून येतं। आज एक उदाहरण घ्यायचं झालं तर लिहिगाव या गावामध्ये 46 नावं आता प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच्या तारखेमध्ये 46 नावं, ते कुठले आहेत, काय आहेत हे कोणालाही माहिती नाही, ते नावं त्या गावामध्ये आलेले आहेत। आणि त्या गावातील रहिवाशांनी, या गावाचे सन्माननीय उपसरपंच आपल्या सोबत आहे, ग्रामपंचायतचे सदस्य आपल्या सोबत आहे, आणि यांनी त्या गावामध्ये राहणाऱ्या लोकांचे जे नावं इनरोल करायसाठी 6 नंबरचा फॉर्म भरून टाकले ते नावं मात्र आले नाही। यावरून हे लक्षात येते की जे 46 नावं आले त्यांच्या 6 नंबरचा फॉर्म कोणी भरला, त्यांचे नावं कोणी टाकले। बीएलओ जर म्हणते की हे नावं या गावात राहत नाहीत, हे व्यक्ती या गावात राहत नाहीत, मग त्यांना अप्रुव्हल कोणी दिलं, मग त्यांच्या अप्रुव्हल देण्याची जी की आहे ती की, पासवर्ड, लॉगिन आयडी कोणाकोणाकडे आहे, कोणकोण कोणाच्या लॉगिन आयडी वरून अप्रूव्ह करतात, हा सगळा फार मोठा घोळ आहे। एवढंच नाही तर आपण बघितलं, तुम्ही स्वतः जर जाऊन इन्क्वायरी केली, सन्माननीय सर्व पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की आपण तिन्ही तालुक्यामध्ये जाऊन इन्क्वायरी करावी। तालुक्या याचा नियम असा आहे की मतदार यादीतून कोणाला जर वगळायचं असेल तर त्याच मौजामध्ये किंवा त्या बूथवर राहणाऱ्या व्यक्तीने 7 नंबरचे फॉर्म भरून दिले पाहिजे। परंतु इथे नेता पुत्र जे आहेत, इथल्या नेत्यांचे पुत्र हे 200-200, 400-400 फॉर्म भरून देतात। आपण जर बघितलं नागपूर ग्रामीणमध्ये संकेत बावनकुळेने 150 फॉर्म भरलेले आहेत डिलिशनसाठी, आपण जाऊन स्वतः ते फॉर्म बघावेत। मग तिथल्या तहसीलदाराला विचार करायला पाहिजे की यांनी, एका व्यक्तीने जर एवढे 7 नंबरचे फॉर्म भरले आहे तर तो खरंच पात्र आहे का ते फॉर्म भरायसाठी, आणि ते तिथेच रिजेक्ट करायला पाहिजे। परंतु तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी ते बीएलओ लेवलला पाठवले आणि दबाव टाकून ते त्यांच्याकडून डिलीट करून घेण्याचं काम होते आहे। आपण जर इन्क्वायरी केली तर मौदा तहसीलमध्ये पण सेम कंडिशन आहे, नागपूर ग्रामीण तहसीलमध्ये सेम कंडिशन आहे, कामठी तहसीलमध्ये तर पुराव्यानिशीच मी इथे आलेली आहे। आणि अशा प्रकारे जर मैदानात येऊन लढू शकत नाही तर मागच्या दरवाजाने मतदान यादीमध्ये घोळ करून जे राहतात त्यांचे नावं वगळण्याचा प्रयत्न करायचा, आणि जे राहत नाहीत त्यांचे बोगस नावं टाकायचा। आणि अशा प्रकारे इथे 22,000 दुबार मतदान आहे, आणि 6 महिन्याआधी मी स्वतः याची तक्रार SDO कडे केलेली आहे, परंतु अद्याप त्यावर काही ऍक्शन घेतलेली आहे, काय केलेलं आहे, 2 स्मरणपत्र देऊन झालीत, परंतु अद्याप त्याचं देखील आम्हाला काही कळवलेलं नाही। आणि त्यामुळे अशा प्रकारे सत्तेचा दुरुपयोग करून कामठी विधानसभा अंतर्गत मागच्या दरवाजातून घोळ करून, मतदार याद्यांचा घोळ करून, निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरून एक मोठा घोटाळा करण्याचा प्रयत्न निवडणुकीला
प्रभावित करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यावर जर अधिकाऱ्यांनी वचक बसवला नाही तर अधिकाऱ्यांना आम्ही घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. मुझे ऐसे लगता है कि जो निवड चुनाव अधिकारी होते हैं उन्होंने निष्पक्षता के रूप से यह सब काम करना चाहिए, लेकिन वे ही अगर सरेंडर होके काम करेंगे तो फिर जनता और मतदार किन लोगों की तरफ देखेंगी. अगर इस प्रकार से किया जाएगा तो अभी हमने देखा है कि जो दबावों में आके काम करते रश्मि जी बर्वे, इनका उदाहरण हमारे सामने है कि वहां जात पड़ताल समिति ने ऐसे ही सत्ता पक्ष के दबाव में आकर निर्णय दिया, लेकिन आखिरी में दोष जो है वह उन पर सिद्ध हुआ है. जो पीछे के जो सत्ताधारी रहते हैं उनको कुछ नहीं होता, सफर अधिकारी को करना पड़ता है, सस्पेंड अधिकारी को होना पड़ता है, घर अधिकारी को बैठना पड़ता है. इस बात की भी चिंता अधिकारी वर्ग ने करनी चाहिए. वेलकम टू M&M ब्राइट इंग्लिश मीडियम स्कूल, जहां आपको क्वालिटी एजुकेशन, क्वालिफाइड और डेडिकेटेड टीचर्स, सेफ और सपोर्टिव एनवायरनमेंट के साथ मिलेगा. इस्लामिक कल्चर और बच्चों के माइंड और फिजिकल ग्रोथ के लिए मल्टीपल एक्टिविटीज. Building a prosperous community, inspiring a better future. वीडियो के प्रायोजक हैं सुरेश इलेक्ट्रॉनिक्स. अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक. ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायंसेस, वो भी 0% फाइनेंस पर. हमारा शोरूम आज ही विजिट करें बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने कामटी.